देर इज अ वे टू स्मूथ कम्युनिकेशन ना, वाय टू फाइट ऑन द रोड. आम्ही सुद्धा हेच म्हणतो, आम्हालाही हाऊस नाही साहेब बोलत आम्ही इथं बसायला, आमचंही घरी शेती आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही ना, त्या दिवशी म्हणा हे शेतकऱ्यांचं सरकार. रक्त आठवून पिकवला माल, लाल लाल डोळ्यात पेटला याचा, जगाचा पोशिंदा रोज बेदखल, स्वप्नांचा होतो त्याच्या लाल चिखल. एका बीजा केला नास्त मग भोगीने कनिस, ही बसलेली व्यासपीठावरची मंडळी त्या भूमिकेतून या संघटनेमध्ये आहेत. अरे ज्वारीचा एक दाना ज्यावेळेस मातीमध्ये स्वतःला गाडून घेतो, त्यावेळेस त्या एका दाण्याचे हजारो दाणे त्या ठिकाणी निर्माण होतात. सावकारांना असतील. सांगलीच्या जिल्हाध्यक्ष महेश भाऊंची भूमिका हीच आहे, राज्याचे प्रवक्ते अनिल पवार साहेबांची भूमिका हीच आहे, बसलेल्या सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका हीच आहे की आपल्या बापाचा घाम पायदळी तुडवणाऱ्या, वेळप्रसंगी त्या घामाची टिंगल टवाळी करणाऱ्या या कारखानदारांना जाब विचारण्यासाठी छातीवर हा लाल बिल्ला लावून डोळ्यामध्ये लाल रक्त ओकणाऱ्या तरुणांची संघटना या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बांधायची आहे. फक्त नेते आले, प्रस्थापित पुढारे आले, फॉर्च्युनर मध्ये आले, चकचकीत गाड्यांमध्ये आले, तरच फक्त आपण त्यांना नेते म्हणणार आहे का, हा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो. मग आपल्याच बांधावरचा, आपल्याच गोरगरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातलं हे नेतृत्व कधी मोठं करणार आहोत? हा माणूस तोला चाललेला मुलाचा जिथं